शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तूर पिकामधील अळीचे नियंत्रण कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो अळीच्या नियंत्रणासाठी आपण तीन ते चार कीटकनाशक बद्दल माहिती बघणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ नागमवता सुरू करूया मित्रांनो आळीच्या नियंत्रणासाठी आपण इमामॅक्टिम पाच टक्के एच जी फॉर्म मधलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक आपण वापरू शकतो जर आपण इमामॅक्टिम बँचा वापर करणार असेल तर आपल्याला ले याचे प्रमाण लिटरच्या दहा ते पंधरा ग्राम पर्यंत किंवा आपण एफ एम सी कंपनीचं क्वारजन याचा देखील वापर करू शकतो जर तुम्ही क्वराजन याचा वापर करणार असेल तर आपल्याला याचा पंधरा लिटरच्या पंपासाठी सहा ते सात एम एल पर्यंत वापर करायचा आहे किंवा आपण बायर कंपनीचं या कीटकनाशकचा देखील वापर करू शकतो जर तुम्ही फेमचा वापर करणार असेल तर आपल्याला याचा वापर पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल करायचा आहे या तीन कीटकनाशकपैकी आपल्याला फक्त एक कीटकनाशक वापरायचे आहेत मित्रांनो कोरेजन किंवा फेम हे आपल्याला थोडंफार मागात पडू शकतं पण याचा वापर केल्यामुळे आपल्या तूर पिकातील अळीचं शंभर नियंत्रण होते आणि जास्त कालावधीसाठी सुद्धा हे चांगल्या पद्धतीने काम करते किंवा आपण स्वस्तात इमा मॅक्टिन याचा देखील वापर करू शकतो फक्त फवारणी करताना पूर्ण झाडावर पसरेल अशी फवारणी करा जेणेकरून आपल्याला याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटेल या सोबत आपण जर झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर केला तर आपल्या तूर पिकामधील दाण्याचा आकार व वजन वाढण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने काम करते जर आपण झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत वापरणार असेल तर आपल्याला याचे प्रमाण पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत पर्यंत वापरायचे आहेत पाऊस पडेल असल्यामुळे सकाळी धुई दुवारी येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एका बुरशीनाशकचा देखील वापर करायचा आहे बुरशीनाशक मध्ये हेना घटक असलेलं कोणत्याही कंपनीचा आपण बुरशीनाशक वापरू शकतो याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल करायचा आहे फवारणी करताना पूर्ण झाडावर पसरेल अशी फवारणी करा जेणेकरून आपल्याला याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटेल माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद